हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता वाजलेले आहेत पहाटेचे 5 वाजलेत आणि सगळीकडे खूप आमच्या इकडे असे लाईटिंग भरपूर दिसत आहेत. तर मी सगळं आवरलं आहे माझं आणि त्याच्यानंतर मी इथे हळदीचं लेपन करते आणि मग रांगोळी पण काढणार आहे मी. तर रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मग मी पूजा करून घेतली. काय पहाटेची पूजा असते तर ती पूजा करून घेतली मी आणि त्याच्यानंतर मग बाकीचं मग मी आवरलं. पण अजून कोणीच उठलं नव्हतं, हे तिघे पण उठत नाही आहेत अजून. तर बघूया आता ते किती वाजता उठतात. तर अशा पद्धतीने मी माझा उंबरा सजवला होता त्या दिवशी. हॅलो, नमस्कार. पोलीस फॅमिलीमध्ये मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आहे नरक चतुर्दशी, दिवाळीची पहिली आंघोळ आहे आज आणि माझं तर सगळं आवरलेलं आहे. पण हे अजून कोणीच उठले नाही आहेत तर मी उठवायला जाते मुलांना आता, कारण की मी सकाळी लवकर उठून सगळं आवरून घेतलं जे काही असतं ते बाकीचं. तर त्याच्यानंतर आता बघूया मी ह्यांना उठवते. उठले तर ठीक आहे, नसेल तर मग काय ऑप्शन नाही आहे. मग ते उठतील तेव्हाच मग त्यांना आंघोळ वगैरे घालावी लागेल. त्याच्यामुळे मी बघते आता दादू वगैरे उठतो की नाही ते. हे कोणीच उठत नाही आहे त्यामुळे ना मी आता स्वयंपाक बनवून घेते मी, कारण की आता कधी उठतं काय म्हणजे त्याच्यापेक्षा. मग आपण आधी स्वयंपाक म्हणून घेतलेलं बरं. खूप वेळ झालं उठवते दोघांना तिघांना, पण कोणी हालत पण नाही, डुलत पण नाही आहे. तर बघते मी आधी स्वयंपाक करून घेते मग. जरी आम्हाला सगळ्यांनाच सुट्टी असली, मुलांना सुट्टी असली, तरीसुद्धा यांना सुट्टी नसते, त्यामुळे मी इथे आता टिफिनची तयारी करत होती. तर माझ्याकडे फ्लावर बटाटा होता तर मी फ्लावर बटाट्याची भाजी बनवली. तर खूप सगळ्यांना फटाक्यांचा आवाज येत होता, इतकं मुलांचा आवाज येत होता, सगळेजणं उठली होती. मुलंसुद्धा बरीच उठलेली दिसत होती, आवाज येत होता सगळ्यांचा. आणि लगेच हातासारखं मी चपात्या पण बनवून घेतल्या, कारण की नाश्ता त्या लोकांना गरम गरम लागतो, त्यामुळे मम्मी तसंच ठेवून दिलं. ते नाश्ता मम्मी नंतर करते. तर अशा प्रकारे इथे मी डेकोरेशन केलं. तर डेकोरेशनमध्ये जे तुम्ही बघताय ना, तर हे फक्त ती जी झेंडूच्या फुलांची माळ आहे ती विकत आणली आहे आम्ही. बाकी सगळं आम्ही घरीच बनवलं आहे, हातानेच बनवलेलं आहे. आणि खरं तर ते आराध्यानेच बनवलं आहे, मलासुद्धा वेळ भेटला नाही, त्यामुळे हे सगळं क्रेडिट तिचं आहे. खूप छान तिने केलं होतं. तर मी इथे आता अभ्यंग स्नान जे असतं तर त्याच्यासाठीची तयारी केलेली आहे. इथे ताट वगैरे मी घेतलं आहे आणि आता उठले तर ह्यांची तयारी चालू झाली. तर आधी मी त्यांना उटणं लावून घेते. तर इकडे ना हे उटणं लावत असताना दादू खूप जोक करत होता. ते पुढे मी सगळं ते म्यूट केलं आहे, नाही तर तुम्ही खरंच ऐकलं असतात ना, तर खूप हसलं असतात. त्यामुळे मी ना ते सगळं म्यूट केलेलं आहे. म्हणजे तो इतकं बोलतो ना की काय विचारायलाच नको की त्याला कोणी सांगितलं किंवा शिकवल्यासारखं तो बोलत असतो. पण आम्ही त्याला काहीही शिकवत नाही तर तो स्वतःच त्याच्या मनाने बोलत असतो. तर तो काय बोलला मी सांगते. तर तो बोलतो की असं वाटतं आहे की तुमच्या दोघांचं लग्न आहे म्हणून, आणि मग तू त्यांना हळद लावतेस. तर त्यांनी ते हळदीचे प्रोग्राम वगैरे बघितले होते आणि त्यांनी आमच्या लग्नाचा तो व्हिडिओसुद्धा बघितला. तर त्याच्यामध्ये होतं ना, तर ते त्याला कुठेतरी आठवलं आणि मग तो बोलत होता. आणि मग आम्ही खूप हसत होतो की इतकं ना. नंतर त्याला सांगितलं तू उठ तिथून, मला हसायला येते म्हणून. मग तो तिथून उठला आणि या साईडला येऊन बसला. मग तरी पण त्याचं काय ना काय चालूच होतं बोलायचं अजून. तर आताच अभ्यंग स्नान का करतात, म्हणजे सायंटिफिकलीसुद्धा त्याचं काही रिझन आहे, तर ते कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे. आता सध्या हिवाळा सुरुवात होते आणि हिवाळ्यामधला हेमंत ऋतू आहे. तर या काळामध्ये ना त्वचा ही आपली वृक्ष पडते आणि आपल्या त्वचेची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. तर ज्यावेळी आपण तेल लावतो तर तेलाचं खूप महत्त्व आहे अभ्यंग स्नानामध्ये. तर ज्यावेळी आपण तेल लावतो तर तेल लावल्यानंतर आपली स्कीनमध्ये मॉइश्चरायझर राहतं, आपली त्वचा सॉफ्ट राहते, त्यामुळे तेलाचा वापर करतात. आणि जे उटणं असतं तर ते उटणं ना आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की बऱ्याच पीठ असतात ते, त्याच्यात नागरमोथा असतो, चण्याचं पीठ, मसूर डाळीचं पीठ, अजून भरपूर सारे इन्ग्रेडियंट्स असतात. तर त्याच्या
पासून ते बनवलं जातं, तर त्याच्याने सुद्धा आपली जी स्किन आहे तर ती स्किन सॉफ्ट व्हायला मदत होते. असं कोणी आपल्याला लाव म्हणलं तर आपण कधीच लावणार नाही, पण ज्या ह्या प्रथा आहेत तर त्या प्रथेमुळेच हे सगळं फॉलो करतो आपण. तर अभ्यंग स्नान नक्की करावे, आणि इथून पुढे सुद्धा आपण 4 महिने उटणं तेल हे रेग्युलर वापरलं पाहिजे, त्यामुळे आपली त्वचा ही रुक्ष न होता एकदम सॉफ्ट राहते. आणि अभ्यंग स्नानानंतर वेळ येते ती म्हणजे औक्षणाची, तर औक्षणाला सुद्धा खूप महत्त्व आहे. तर आता सध्या मी ते औक्षण करून घेते, आणि औक्षण करताना ना ज्याचं औक्षण करायचं आहे, ज्याला ओवाळायचं आहे, तर त्याला टोपी नक्की घालावी. टोपी नसेल तर मग आपल्याकडे ऑप्शन म्हणून रुमाल आहे, तर रुमाल घालायची. तर इथे आधी त्याला टिळक लावून घ्यायचे, आणि त्याच्यानंतर तांदूळ वगैरे लावायचे तिथे, तांदूळ टाकायचे डोक्यावर. आणि मग जी अंगठी असते, तर अंगठीचं आणि सुपारीचं खूप महत्त्व आहे. तिथे ताटामध्ये तुम्हाला दिसत असेल अंगठी आणि सुपारी आहे, तर ती पण इथे डोक्याला लावायचे. क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज असं 3 वेळा हे करायचे, आणि मग औक्षण करताना सुद्धा 3 वेळा आपल्याला औक्षण करून घ्यायचे. तर औक्षण झाल्यानंतर मी पाया पडत होती, तर ते नको नको म्हणत होते, पण मी पाया पडली त्यांच्या. त्याच्यानंतर इथे आता दादू आला, त्याला खूप आवडतं ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याला खूप इंटरेस्ट असतो की त्याला असं स्पेशल काहीतरी आहे की काय असं वाटतं, त्यामुळे तो नेहमीच बसत असतो. तर इथे मी आता दादूचं औक्षण तर आमच्या इकडे ना ओवाळल्यानंतर मग हा असा शेवयाचा भात बनवतात, आणि ह्या शेवया आहेत ना त्या गावाकडून आणलेल्या आहेत, खूप छान म्हणजे गव्हाच्या आहेत, ह्या गव्हाच्या पिठाच्या बनवलेल्या आहेत, तर एकदम छान अशा नाजूक बनवलेत. तर ह्या शेवया आता मी देणार आहे गरम गरम खायला सगळ्यांना. हा शेवयाचा भात रेडी आहे, खूप टाकून सकाळच्या अंघोळ आणि पूजा अंघोळ झाल्याचे लगेच शेवयाचा भात. आणि मग सगळ्यांनीच मग आम्ही शेवयाचा भात खाल्ला, मी आराध्याला पण दिला, आणि मग त्याच्यानंतर मी पण मग बसली लगेच घेऊन. आणि व्हिडिओ ना खूप मोठा होतोय, त्यामुळे मी काय केलं की व्हिडिओला 2 पार्टमध्ये आता डिवाईड केलं आहे. तर लक्ष्मीपूजनचा जो व्हिडिओ आहे तर तो 2nd पार्टमध्ये येईल, तर 2nd पार्टसुद्धा नक्की बघा, पूर्ण बघा. तर 2nd पार्ट थोड्या वेळाने मी अपलोड करेन.